गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यानंतर तातडीने त्याला अंधेरीतल्या बेल्ल्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्याच्यावर अँजिओप्लास्टिक करण्यात आली जवळपास सहा सात दिवसानंतर श्रेयसला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वतः श्रेयसने तो संपूर्ण अनुभव सांगितला आहे मी माझ्या आयुष्यात या अगोदर एकदाही रुग्णालयात दाखल झालो नव्हतो कधीच कोणतं फ्रॅक्चर सुद्धा झालं नव्हतं गेल्या अडीच वर्षापासून मी नॉनस्टॉप काम आणि चित्रपटांसाठी प्रवास करतोय पण गेल्या काही महिन्यांपासून मला खूप थकवल्यासारखं जाणवत होतं सतत काम आणि प्रवासामुळे थकवा जाणवत असावा असं मला वाटत होतं अर्थातच मी माझे मेडिकल टेस्ट वेळेवर करत होतो ई सी जी सोनोग्राफी रक्ताच्या चाचण्या केल्या होत्या माझ्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं होतं आणि त्यासाठी मी औषध घेत होतो माझ्या कुटुंबात हृदयाशी संबंधित आजाराचा इतिहास आहे त्यामुळे मी काळजी घेत होतो ज्या दिवशी अटॅक आला तेव्हा नेमकं काय घडलं याविषयी सांगताना तो पुणे म्हणाला आम्ही मुंबईमध्ये वेलकम टू द जंगल या चित्रपटासाठी शूटिंग करत होतो आर्मी ट्रेनिंगचं शूटिंग सुरू होतं आणि त्यामुळे पाण्यात पडणं दोरीवरनं उड्या मारणं असं सर्व काही करत होतो पण अचानक शेवटच्या शॉटनंतर मला श्वास घेताना खूप त्रास जाणवला माझा हात प्रचंड दुखू लागला होता मी माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये मध्ये कसा वसा गेलो आणि कपडे बदलले ॲक्शन सीनचं शूटिंग केल्याने असं काही होत असावं असं मला वाटलं होतं कार मध्ये बसल्यानंतर जाण्याचा विचार केला पण नंतर वाटलं की नाही आधी घरी जावं माझ्या पत्नीने मला त्या स्थितीत पाहिलं आणि पुढच्या दहा मिनिटातच तिने रुग्णालयात शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आम्हाला रुग्णालयाचा गेट दिसत होता पण एंट्रीजवळ बॅरिकेड्स लावल्यामुळे यू टर्न घ्यावा लागला त्या क्षणी माझा चेहरा सुन्न झाला आणि मी बेशुद्ध झालो तो कार्डियाक अरेस्ट होता माझं हृदय काही मिनिटांसाठी दडदडणं बंद झालं होतं आम्ही ट्राफिकमध्ये अडकलो होतो त्यामुळे दीप्ती तिच्या कालमधून बाहेर पडू शकत नव्हती त्यावेळी काही लोकांनी मदत केली आणि आम्हाला रुग्णालयात पोहोचवलं डॉक्टरांनी मला तातडीने सीपीआरचे इलेक्ट्रॉनिकचे शॉक देण्यात आले त्याच दिवशी जणू जीवनदान मिळाल्याचा अनुभव आल्याचं अभिनेत्यांनी यावेळी सांगितलं क्लिनिकली मी मृतावस्थेत होतो कारण तेवढ्या तीव्रतेचा तो कॉलडी ॲक अरेस्ट होता हा माझ्यासाठी वेकअप कॉल होता असंच मी समजेल आयुष्याने मला ही दुसरी संधी दिली आहे माझं आयुष्य वाचविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना मी किती ऋणी आहे हे मी शब्दात मांडू शकत नाही अर्थातच माझी सुपरवुमन पत्नी सुद्धा तिने मला वाचवण्यासाठी सर्व काही प्रयत्न केले होते अशा शब्दात भावनिक भावना व्यक्त केल्या आहेत यासारख्या के मनोरंजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवर फॉलो करायला विसरू नका